नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील मानवाची वाटचाल या पाठाखालील स्वाध्याय सोडणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या पा व्हिडिओमध्ये आपण कुशल मानव ताटकण्याचा मानव शक्तिमान मानव बुद्धिमान मानव तसेच प्रगत बुद्धीचा मानव या मानवांविषयी माहिती बघितली तर आज आपण या पाठाखालील स्वाध्याय बघूया प्रश्न क्रमांक एक बघा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव तर उत्तर काय आहे होमो होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव पुढची रिकामी जागा बघा आ शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता तर त्याचं उत्तर आहे गुहानमध्ये शक्तिमानव मा शक्तिमान मानव कुठे वस्ती करत होता तर गुहानमध्ये वस्ती करून तो राहत होता तर काय आलं गुहानमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ हात कोरहाड कोणी बनवली तर उत्तर आहे ताटकण्याच्या मानवाने होमो इरेक्टस या याने हातकुराड बनवली कोणी बनवली तर ताटकण्याच्या मानवाने होमो इरेक्ट्स हातकुराड बनवली पुढचा प्रश्न बघा आ अनुवंशिकता म्हणजे काय प्रश्न दुसरा आहे अनुवंशिकता म्हणजे काय तर त्याचं उत्तर बघा माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्या त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा पुढील विधानांची कारणे लिहा अ शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले तर त्याचं कारण बघा पुढे उत्तर बघा शक्तिमान मानवाचे अस्तित्व का संपुष्टात आले तर एक आफ्रिका खंडातून आशिया युरोपात गेलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही दुसरं कारण बघा बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही त्यामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले त्यानंतर पुढील प्रश्न बघा आ बुद्धिमान मानव बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता तर त्याचं उत्तर बघा एक बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते त्यानंतर दुसरं कारण आहे हे स्वरयंत्र धोनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्यानंतर तिसरं कारण बघा त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तसेच चौथं कारण बघा त्याला लवचिक जीवही लाभली होती त्यामुळे बुद्धिमान मानव विविध भी ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता त्यानंतर बघा मुलांनो प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दकोडे सोडवा तर इथे आडवे आडवे शब्द आणि उभे शब्द दिलेले आहे आणि आपल्यासमोर रिकाम शब्द कोडं दिलेलं आहे तर आपल्याला त्यात आडवे आणि उभे शब्द भरायचे आहे तर पहिलं बघा आडवे शब्दांमध्ये पहि एक नंबर बघा ताट करण्याचा मानव त्याच्यापुढे टि आप त्याच्या पुढची जागा आपल्याला सोडवायची आहे तर ताट करण्याचा मानव काय त्यानंतर दुसरा दुसरा प्रश्न आहे ताटकाण्याच्या मानवाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले होते तिसरा आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले त्यानंतर सात नंबर आडवे क्रमांक बघा बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला त्यानंतर नऊ नंबरला बघा आडवा शब्द टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान त्यानंतर दहा नंबरला शक्तिमान मानवाने आपली हातारे टिंबटिंबपासून बनवली हे सहा क्रमांक आहे हे आडवे शब्द आहे आणि आता पुढील उभे शब्द बघा कुशल मानव त्याच्यापुढे टिंबटिंब दिलेला आहे तो शब्द आपल्याला भरायचा त्यानंतर चार नंबरचा शब्द उभा भरायचा आहे कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला त्यानंतर पाच नंबरचा शब्द देखील उभा बघा ताटकाण्याचा मानव टिंबटिंबसारखी हत्यारे बनवत असे त्यानंतर सहा नंबर बघा बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई त्यानंतर आठ क्रमांक बघा मानव शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असे तर बघा आपण आता उत्तरे बघूया तर आडवे शब्द बघा एक नंबरचा ताटकाण्याचा मानव होमो काय ताटकाण्याचा मानव दोन दोनच आडवे नंबरचा प्रश्न बघा ता, ता आडव्या शब्दामध्ये एक नंबर ताटकण्याचा मानव तर त्याचं उत्तर आहे होमो इरेक्टस काय आहे होमो इरेक्टस एक एक शब्द एक एका बॉक्समध्ये आपल्याला तो लिहायचा आहे त्यानंतर दुसरा बघा ताटकण्याच्या माणसाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले होते तर कसले तंत्र साध्य झाले होते तर दोन नंबरच्या आडव्या शब्दांमध्ये लिहायचं आहे अग्नी काय काय निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले होते तर निर्माण करण्याचे तंत्र त्याला साध्य झाले होते म्हणून दोन नंबर आडव्या शब्दामध्ये पहिल्या बॉक्समध्ये अ आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ग्नी अग्नी हा शब्द येतो त्यानंतर तिसरा बघा शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले कुठे सापडले होते तर जर्मनी या देशामध्ये सापडले होते म्हणजे तीन नंबरच्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे लिहायचं आहे जर्मनी हा शब्द त्यानंतर सात नंबर बघा आडवे शब्द सात नंबर बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पना शक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला काय काढू लागला होता तो तर तो चित्रे काढू लागला होता वेगवेगळी तो चित्रे काढण्याचं कौशल्य त्याला अवगत झालं होतं आणि तो चित्रे काढत होता सात नंबरच्या आडव्या बॉक्समध्ये उत्तर येईल चित्रे त्यानंतर नऊ नंबर बघा टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान काय बरं आपण शिकलोय सेपियन म्हणजे बुद्धिमान शे सेपियन ह्या शब्दाचा अर्थ होतो बुद्धिमान म्हणजे नऊ नंबरच्या आडव्या बॉक्समध्ये आपण सेपियन हा शब्द लिहू त्यानंतर दहा नंबर बघा शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंबपासून बनवली कशापासून बनवली तर दगडापासून बनवली होती शक्तिमान मानवाने आपली हत्यारे दगडापासून बनवली मग आडव्या शब्दामध्ये दहा नंबरला येईल दगड तर चला मुलांनो आता आपण उभे शब्द भरूया उभ्या शब्दांमध्ये एक नंबर बघा कुशल मानव टिंबाटिंबा काय आहे कुशल मानव कुशल मानव म्हणजे कोण तर होमो हॅबिलिस एक नंबरच्या उभ्या बॉक्समध्ये येईल होमो हो हा शब्द आपण अगोदर लिहिलेला आहे आता त्याच्या खाली फक्त हो हॅबिलिस हा शब्द येईल म्हणजे पूर्ण शब्द तो होईल होमो हॅबिलिस त्यानंतर चार नंबरचा बघा उभा शब्द कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशा या देशाच्या परिसरात मिळाला चार नंबर बघा उभा शब्द कोणत्या देशाच्या परिसरात मिळाला तर केनिया शब्द येईल केनिया त्यानंतर पाच नंबरचा शब्द बघा ताटकण्याचा मानव टिंबटिंबसारखी हत्यारे बनवत असे पाच नंबरचा उभा शब्द आहे ताटकण्याचा मानव टिंबटिंबसारखे हत्यारे बनवत असे कशासारखे हत्यारे बनवायचा तो तर हात कुऱ्हाडीसारखे म्हणजे तिथे पाच नंबरला उभा शब्द येईल हात कुऱ्हाड शेवटची लाईन पाच नंबरची उभी तिथं शब्द येणार आहे आपला हात कुऱ्हाड त्यानंतर सव बघा सव्वा आडवा शब्द बघा बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई तर बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये काय नावाने ओळखलं जाई तर क्रोमॅनॉन या क्रोमॅनॉन या शब्दाने युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला ओळखलं जात असे त्यामुळे आपला शब्द सहा नंबर उभ्या बॉक्समधील क्रोमॅनॉन त्यानंतर आठ नंबरचा उभा शब्द बघा शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असे शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून काय साधत असे तर तो एकमेकांशी संवाद साधत असे आपण ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे ते बोलण्यासाठी बोलण्यासाठी ते काय करायचे संवाद साधत असे वेगवेगळे आवाज काढून म्हणजे तिथे शब्द येईल आठ नंबरला संवाद तर बघा मुलांना आज आपण शक्तिमान मानव या पाठाखालील स्वाध्याय सोडून घेतला